शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये आणि एकूण देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसाकरात दोन्ही ठिकाणी बाष्पयुक्त ढग जमा झालेले आहेत आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास उद्या अतिशय अनुकूल वातावरण आहे बघितलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे जिल्हे येतात म्हणजे पूर्वेकडचे असतील किंवा पश्चिमेच्याकडचे असतील यामध्ये आपल्याला सध्या पावसाचं वातावरण दिसतंय आणि यामध्ये हे साधारण दोन चार दिवस असंच वातावरण राहणार आहे चार तारखेपासून कोकण किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढणार आहे आणि जसाही केरळात मान्सून येईल तसं मान्सूनपूर्वां पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात वाढेल आपण जे एफ एस मॉडेलनुसार तीन जूनला आपण बघतो केरळपर्यंत सातत्याने आपल्याला पावसाचं वातावरण दिसतं आहे तीन तारखेपर्यंत मान्सूनचं वातावरण हवामान खात्याकडून केरळमध्ये दाखवलं जाईल असा अंदाज आहे याच दरम्यान कोकण किनारपट्टीला पावसास संनुकल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे आपण चार तारखेला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विरळ स्वरूपात पावसाचा जोर राहणार आहे मान्सून पूर्व पावसाचा जोर चार तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये राहील तो आपण इतर मॉडेलच्या सुद्धा बघणार आहोत आपण पाच तारखेला बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जोरदार पावसाचं वातावरण पाच तारखेपासून होणार आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पूर्व पावसाचा खूप जोर वाढणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार सात सहा सात तारखेला अरबी समुद्रात मध्यावर चक्रीवादळ तयार होण्याची संकल्पना दाखवण्यात येते आहे पूर्व सरी या आपण बघतो की चार पाच सहा सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात होत राहणार आहेत आणि दक्षिणी भागातून यांचा जोर वाढणार आहे आपण बघतो आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सातारा गोवा या भागातसुद्धा जोरदार पाऊस वातावरण दाखवण्यात येत आहे नऊ तारखेला आपण जर बारकेट निरीक्षण केलं तर या वादळांमुळे बाष्पयुक्त ढग खेचले जात आहेत आणि त्यामुळे आपण बघतो दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे यामध्ये मराठवाड्याचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाचं वातावरण दहा तारखेला राहील तेरा तारखेला विदर्भातून पावसात जोर वाढणार आहे कोकणातून पावसात जोर वाढणार आहे या मॉडेलनुसार जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पंधरा तारखेला निर्माण होणार सोळा तारखेपासून आपण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात मान्सूननी खूप प्रगती केलेली असेल आणि महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा मुसळधार पावसाचं वातावरण आहे हे जे फेस मॉडेलचा अंदाज आहे या अंदाजात बदल होऊ शकतो की मान्सूनचा जोर हा चार तारखेपासून वाढायला सुरुवात होणार आहे चार जूनपासून दोन्ही समुद्रांमध्ये वेगवान बाष्पयुक्त वारे वा वाहण्यास सुरुवात होणार तर आपण सुरुवातीला ई सी एम डब्ल्यू एफ या मॉडेलचा अंदाज बघतो पाच तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होते त्याच वेळेस केरळच्या दरम्यानही एक चक्राकार स्थिती निर्माण होते आहे आणि ओमानच्या दिशेनेही एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे अजून वातावरणात काहीही स्थिर नाही आपण बघतो वातावरणात सारखे बदल होत आहेत आपण जर जे एफ एस मॉडेलनुसार वादळासंदर्भातली अपडेट घेतली तर हे अरबी समुद्रात मध्यात तयार होऊन उत्तरेला सरकण्याचा अंदाज दाखवण्यात येतो आहे आपण आत्तापर्यंत आपल्या अनुभवानुसार हे मॉडेल जेव्हा अनेक वादळांसाठी वापरलं आहे तेव्हा ए सी एम डब्ल्यू एफचा अंदाज जास्त जवळचा ठरलेला आहे जी एफ एसचा अंदाज या ठिकाणी बऱ्याचदा चुकलेला आपण बघितलेला आहे परंतु आपण बघतो की या ई सी एम डब्ल्यू एफमध्ये सुद्धा पुन्हा केरळच्या दरम्यान वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात येते तीन तीन वादळं निर्माण होताना समोर दिसत आहेत त्यामुळे प्रत्यक्षात अजून हे सगळं घडायचं आहे जेव्हा ते घडेल तेव्हाच आपल्याला त्याचा खरा अंदाज येणार आहे कारण हवामानामध्ये आता खूप बदल होतो आहे मान्सूनची ही सुरुवात आहे त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीला बरेच अंदाज चुकतात सध्या हवेमध्ये कोरडेपण आहे त्यामुळे पावसाचं वातावरण सर्वत्र तयार होणार नाही त्यामुळे सर्वांनी अंदाज चुकले किंवा तुम्हाला अंदाज कळत नाहीत आणि अतिशय अपशब्द आपण कॉमेंट्समध्ये वापरतो आहोत त्यामुळे एक लक्षात घ्या की मान्सूनच्या सुरुवातीचे हे अंदाज आहेत बऱ्याचदा हे अंदाज कोरड्या वातावरणामुळे पावसात परावर्तित होत नाहीत एकूणच आपल्या लक्षात येईल की चार तारखेपर्यंत म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता ए सी एम डब्ल्यूने दाखवलेली आहे चार तारखेला दुपारनंतर देखील एक डब्ल्यू डीचा हलका प्रभाव उत्तर भारताच्या दिशेने पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण वातावरण चार तारखेला या मॉडेलनुसार उत्तरेकडून महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळातही पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे पाच तारखेपासून कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि पाच तारखेला आपण बघतोत की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये को त्याचबरोबर कोल्हापूर सांगली साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये सोलापूरमध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळं पाच तारखेपासून थोडं पावसाळी वातावरण तयार होईल असं दिसतं आहे आपण बघतोत की अहमदनगरपासून पुणे सातारा अगदी कोल्हापूरपर्यंत किंवा रत्नागिरीपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु हा जो पाऊस आहे हा एक विशिष्ट भागामध्ये आहे म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतांगा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असा आहे अरबी समुद्रातून जे पावसाळी वातावरण आहे ते पावसाळी वातावरण फार महत्त्वाचं आहे कारण वेगवेगळ्या वादळी सिस्टम सारख्या जागा बदलत आहेत त्यामुळे प्रत्यक्षात हे काय घडणार आहे तेव्हाच आपल्याला ते कळणार आहे साधारण दहा तारखेपासून मान्सून महाराष्ट्राच्या खास करून दक्षिण कोकणापासून म्हणजे तळकोकणातून प्रवेश करेल असा अंदाज आहे प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा असल्याने कोणताही हवामान तज्ज्ञ ठाम अंदाज देऊ शकत नाही पण जसा मान्सून सेट होईल तसे अंदाज बरोबर येण्यास सुरुवात होते वादळासंदर्भात आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला अधिक पूरक मानतो मुख्य पावसाचा जोर हा चौदा पंधरा तारखेपासूनच होईल दहा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढेल परंतु मोठे पाऊस ज्याला म्हणतो आपण नदीला पूर येणारे पाऊस जे म्हणतो मुख्य पावसाचं वातावरण चौदा तारखेनंतर सुरू होईल त्याच्या अगोदरही पाऊस होतील ठिकठिकाणी थीक पण सर्वत्र होणार नाहीत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय